ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. लॉजिंग बोर्डिंगच्या नावाखाली उल्हासनगरात खुलेआम वेश्याव्यवसाय होत असल्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे या लॉजिंग बोर्डिंगमध्ये चक्क थायलंड देशातून महिला वेश्याव्यवसायासाठी आणल्या जातात. ठाणे खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकत तब्बल 15 मुलींची सुटका केली आहे. अनेक महिन्यांपासून उल्हासनगरच्या 17 सेक्शन परिसरात असलेल्या सितारा लॉजिंग बोर्डिंगमध्ये हा वेश्याव्यवसाय सुरू होता. या ठिकाणी 15 अधिक मुली या परदेशातून वेश्याव्यवसाय करण्यासाठी लॉजिंग मॅनेज कुलदीप उर्फ पंकज सिंग आणि रामदास अण्णा यांनी आणल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी खुलेआम धंदा सुरू असायचा. सकाळी रात्री ठाणे खंडणी विरोधी पथकाने बनावट ग्राहक पाठवून हा रॅकेट उद्ध्वस्त केलाय. सदरच्या लॉजिंगमधून तब्बल 15 मुलींची सुटका करण्यात आली आहे. तसेच मॅनेजर कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून 5,27,000 रुपये रोख रक्कम आणि साधने जप्त करण्यात आली आहेत. 15 मुली आणून काही वेश्याव्यवसाय उल्हासनगर येथील हॉटेल सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे उल्हासनगर येथे चालू आहे. तर त्या बातमीवरनं आमची खंडणी विरोधी पथकातील PI नरेश पवार, PSI राठोड, APR तारमळे साहेब तसेच सर्व खंडणीतले इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तिथे एक सापळा रचून बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने तिथं रेड केली असता तेथे एकूण 15 बँकांकडून आणलेल्या मुली आणि एकूण 5,27,000 रुपये रोख कॅश तिथं मॅनेजर नाने कुलदीप सिंग उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर याच्याकडनं ते प्राप्त झालेले. तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले 3 काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे, या मुलींना कुणी आणलं, ह्या सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट CP चव्हाण सर, ॲडिशनल CP श्री उगले साहेब व DCP साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडली. टोटल थायलंडच्या मुली आहे या सर्व. तर थायलंडवरनं त्यांनी खास प्रॉसिक्युशनसाठी आणल्याचं प्राथमिक दर्शनी तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याकडे पासपोर्ट वगैरे अजून आता त्याबाबत सर्व तपास होणार आहे. ही आता रेड झालेली आहे, रात्री 1 ही कायदे प्रोसेस पूर्ण झाली आणि आता यानंतर अटक करून त्यांनी या सर्व माहिती घेतली जाईल. यामध्ये अजून म्हणजे या मॅनेजरला अटक केली आहे, त्याला अटक करून PCR घेऊन यातला मुख्य आरोपी कोण आहे किंवा लॉज मालक कोण आहे, या मुलींना कुणी आणलं होतं, हे सर्व तपास यानंतर होणार. आरोपी एकच आहे का सर? सध्या आता मॅनेजर आणि त्याचे 3 जे वॉर्ड बॉय आहे तिथले अटेंडन्स त्यांना अटक केली. 4 लोक होते, एकूण 4 होणार. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.